दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडवणारं बुलीबाई ॲपमधनं मुस्लिम महिलांना बदनाम करण्यामागे एका महिलेचा हात असल्याचा आता समोर येत आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी एका संशयित तरुणीला अटक केली आहे. आरोपी श्वेता सिंग ही अवघी 18 वर्षांची तरुणी असून तिनं 12वीची परीक्षा नुकतीच उत्तीर्ण केली आहे. काल बंगळुरूमधनं मुंबई पोलिसांनी विशाल कुमार झा या 21 वर्षीय तरुणाला अटक केली होती. त्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे मुंबई पोलिसांच्या एका टीमनं उत्तराखंडच्या रुद्रापूरमध्ये जात श्वेता सिंगला ताब्यात घेतलं. श्वेता सिंगनं बुलीबाई ॲप बनवल्याचा पोलिसांना संशय. श्वेता हिच्या जट्स खालसा 07 या ट्विटर हँडलवरूनही आक्षेपार्ह मजकूर आणि फोटो ट्विट होत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. याविषयीची माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर सध्या आपल्या सोबत आहेत. अक्षय, ही कारवाई पोलिसांनी कशी केली आणि आता पुढे काय घडामोडी घडणार आहेत? सगळ्यात पहिला जो सूत्रधार सापडला होता तो होता बँगलोरमधला. त्याची चौकशी केली आणि त्याच्या चौकशीमध्ये पोलिसांना ही जी मुलगी आहे श्वेता सिंग हिची माहिती मिळाली होती. गेल्या 6 महिन्यांपासून हे सर्वजण एकमेकांच्या संपर्कात होते असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. दुसरीकडे श्वेता सिंगची ज्यावेळी प्राथमिक चौकशी उत्तराखंडमध्ये करण्यात आली त्यावेळी तिने सांगितलं की नेपाळमधला एक गिओ नावाचा माणूस जो होता तिच्या संपर्कात होता, त्याने दिलेल्या इन्स्ट्रक्शनवरून तिने हे सगळं केलं. श्वेताने काय केलं तर श्वेताने एक फेक ट्विटर अकाउंट बनवलं ज्या अकाउंटवरून सगळे फोटोज किंवा जो कंटेंट आहे तो कंटेंट नेहमी ट्विट व्हायचा. तो हेट कंटेंट होता, मुस्लिम महिलांबाबत असेल किंवा इतर गोष्टींबाबत असेल, अतिशय वाईट असा कंटेंट होता. त्याच कंटेंटचा वापर या ॲपमध्ये देखील करण्यात आला होता आणि पोलिसांना असा संशय आहे की हे जे ॲप बनवलं आहे त्याच्या मागे देखील खरी सूत्रधार ही श्वेता सिंगच आहे. मात्र अजूनही श्वेता सिंगची व्यवस्थित आणि पूर्णतः चौकशी करायची आहे. त्यासाठी ट्रान्झिट रिमांड हे पोलिसांना मिळालेले आहे 5 तारखेपर्यंतचं. तिथून उत्तराखंडमधून त्यांना तिला इथे आणतील मुंबईमध्ये. त्याच्यानंतर इथे चौकशी तिथे सुरू होईल आणि त्याच्यानंतर यामध्ये नेपाळमधला कोणता माणूस होता त्याला अटक करणार की नाही किंवा इतर जे भारतातले इतर कोणी असतील त्यांचे देखील त्यांच्यावर देखील फास आवडला जाईल आणि त्यांना अटक करण्यात येईल. सध्या तरी पोलिसांना हाच संशय आहे की ही जी मुलगी आहे ती या सगळ्याच्या मागे होती आणि तिनेच हे सगळं हेट स्पीच होतं किंवा हे सगळं ॲप जे होतं ते तयार केलं होतं कारण तिने फेक ट्विटर अकाउंट देखील तयार केलं होतं. सध्या तरी ही जी श्वेता सिंग आहे ती 12वीची परीक्षा उत्तीर्ण होऊन ती इंजिनिअरिंगचा अभ्यास करत होती, इंजिनिअरिंगच्या एंट्रन्स परीक्षेचा अभ्यास करत होती. मात्र असं करत असताना तिने हे सगळं का केलं हे अजूनही लक्षात येत नाही आहे. श्वेता सिंग जी आहे तिचे वडील हे कोरोनाने वारले होते. त्याच्यानंतर 2011 तिची आई देखील कॅन्सरने वारली होती. तिला 2 आणखी बहिणी आहेत आणि एक भाऊ देखील आहे. त्या देखील तिच्यापेक्षा चांगल्या म्हणजे सर्व ह्याचे घराणं आहे, ते शिकलेलं घराणं आहे, चांगलं सुसंस्कृत घराणं आहे. त्यामधून श्वेता सिंगचा अशा वळणावरती का गेली याचा देखील शोध हा पोलिसांना घ्यायचा आहे. त्याच्यामुळे आता मुंबई पोलीस मुंबईचे सायबर क्राईम जे आहे सेल ते याच्यावर तपास करते आणि श्वेता सिंगची आणखी सखोल चौकशी आता सायबर क्राईम. आणि या तपासाअंतीच कदाचित श्वेता सिंगने हे कृत्य नेमकं का केलं त्याचा उलगडा होऊ शकेल. अक्षय, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.